कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे प्रथमता येथे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून पण इथे क्लिक करा तर मित्रांनो आजचा विषय आपला आहे कपाशीमध्ये पाचवी फवारणीचा तर कपाशीमध्ये पाचवी फवारणी घेऊन आपण आज आपल्यासमोर येथे आलेला आहोत तर यामध्ये मा मावा तुटतुडा पाठ माशी थ्रीप्स तर यांच्या नियंत्रणासाठी आपण पोलो झाप हे शिजंटा कंपनीचं मित्रांनो प्रोडक्ट आहे तर पाचशे मिलीची जी बॉटल आहे तर याची किंमत सोळाशे ते सतराशे रुपयेमध्ये मार्केटमध्ये आपल्याला भेटून जाईल तर किंमत थोडीफार इकडे तिकडे मित्रांनो होऊ शकते तर याचं जे पाण्यामध्ये प्रमाण आहे एक लिटर पाण्यासाठी आपण एक मिली प्रमाण आपण इथे पंपाला घ्यायचं आहे तर एकदम जबरदस्त रीतीने मित्रांनो हे माशी मावा तुतुडे किंवा थ्रीपसाठी हे काम करणारं असं कीटकनाशक आहे तर यामध्ये डायफेन्थोरॉन सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के एस सी फॉर्म्युलेमध्ये आहे याला आपण कंबाईनाशी एक जोड येथे देणार आहोत ज्याने आपलं बोंडाळीचं पण इथे नियंत्रण होणार आहे तर यामध्ये आपण बोंडाळीच्या नियंत्रणासाठी शेजंटा कंपनीचं तेथे पोल्ट्रिंक सी चव्वेचाळीस ई सी घेणार आहोत तर याचं एका लिटर पाण्यासाठी दोन मिली प्रमाण आपण येथे घ्यायचं आहे तर बोंडाळीचं प्रभावी असं नियंत्रण आपल्याला यामधून भेटणार आहे तर याची जी किंमत आहे तर हे मार्केटमध्ये आपल्याला चारशे ते साडेचारशे रुपयेमध्ये आधार लिटरची पॅकिंग आपली याची येऊन जाईल तर यामध्ये जो घटक आहे प्रोपेनोफॉस चाळीस टक्के आणि सायपरमेथ्रीन चार टक्के ई सी यामध्ये घटक दिलेला आहे तर यामुळे आपलं बोंडाळीचं पण येथे नियंत्रण होईल तर गरजेनुसार मित्रांनो आपण येथे बुरशीनाशक पण यामध्ये घेऊ शकता बुरशीनाशकसाठी आपण यम पंचाळीस किंवा यू पी एलचं साप किंवा बावीस टीन आहे तर ज्याच्या परीनं जे, आपने आपने जे ते बुरशीनाशक आपण आपल्याला जेथे उपलब्ध होईल तेप्रमाणे आपण इथे घ्यायचं आहे तर एकदम जबरदस्त ही फवारणी मित्रांनो आहे तर या फवारणीचा आपण अवश्य येथे उपयोग करून घ्या ही फवारणी आपण येथे दोन वेळेस पण येथे आपल्या प्लॉटमध्ये घेऊ शकता यामध्ये साईड इफेक्ट असा कोणताही मित्रांनो होत नाही तर एकदम ज प्रभावी असं नियंत्रण आपलं मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी या डाय फिंतोरांमुळे आपली म्हणजे पोलोमुळे इथे जाणार आहे तर अशा आहे की या व्हिडिओमधून आपल्याला उपयुक्त अशी माहिती भेटली असेल तर व्हिडिओला इथे लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओमध्ये आपण आज येथे ताणणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण फवारणी करताना आपल्याला व्हिडिओ येथे दाखवणार आहोत तर धन्यवाद